सर्वांना नमस्कार. या ठिकाणी जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेमध्ये मंचावर उपस्थित माजी मंत्री तथा माझे सहकारी गिरीश महाजन जी, आमदार निरंजन डावखरे जी, या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर एस के पाटील जी, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष श्री विलास पाटील जी, आमचे मित्र आमदार आणि ज्यांनी स्वागत अध्यक्ष म्हणून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे हे संमेलन आयोजित करण्यात पुढाकार घेतला ते मंगेश चव्हाण जी, आणि या ठिकाणी उपस्थित अहिराणीवर प्रेम करणारे खानदेशासहित वेगवेगळ्या देशातनं देखील व्हर्च्युअल माध्यमातनं या ठिकाणी जुडलेले माझे सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्व खानदेशवासियले आणि अहिराणी भाषिकेसले मनापासून राम राम. दुसरा ऑनलाईन विश्व अहिराणी संमेलनना बठासले शुभेच्छा. बोली म्हणी अहिराणी जशी दहिमान लोणी, सगळा पारखी ताकना इले पारखाना कोणी. मित्रांनो, अहिराणी भाषा ही खरे तर दह्यातील लोण्यासारखी आहे, मात्र लोक लोणी सोडून ताकाला पारखतात अशा प्रकारची सध्या अहिराण्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खर तर जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे या उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ही बोली भाषा आहे. थोडे थोडके नाही तर जवळपास 1.5 कोटीहून अधिक लोक ही अहिराणी भाषा बोलतात. आज येथील अनेक तरुण विदेशात गेले आहेत, पण अहिराणी कानावर पडली की त्यांना आपली मातृभूमी आठवते, आपली मातृभाषा आठवते, आपली मातृसंस्कृती आठवते. आणि मला आनंद आहे की जी काही माहिती माझ्याकडे आहे, 35 देशातले लोक हे अहिराणीच्या या महोत्सवात या ठिकाणी सम्मिलित झाले आहेत. आणि याच सर्व मंडळींमुळे खरं तर अहिराणी भाषा ही उत्तर महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्राची नाही तर अखिल विश्वाची भाषा या सर्व लोकांनी मिळून या अहिराणी भाषेला बनवलंय. वेगवेगळे धर्म, पंथ, जात, संस्कृती या सर्वांची एक सुंदर वीण म्हणजे आमच्या खानदेशाची संस्कृती आहे. खानदेशनी जमीन कसदारशे, केळी कपाशी उसना आगारशे, साधू संत महात्मा देशभक्त येसना पदस्पर्श हाई खानदेशनी संपत्तीशे, खानदेशी माणूस यातल्या केळीना पानासारखा भरेल आणि उसाना रसासारखा गोडशे. शेती आणि मातीचा विषय आला की केवळ खानदेश नाही तर अवघ्या महाराष्ट्राला आठवतात त्या बहिणाबाई. बहिणाबाईंच्या ओव्यांनी समृद्ध झालेला हा प्रदेश, साहित्यिकांची पंढरी असलेल्या खानदेशने अनेक नामवंत कवी, साहित्यिक, भास्कराचार्यांसारखे गणितज्ञ, साने गुरुजींसारखे संत आणि थोर विभूती या देशाला दिल्या. खानदेशामध्ये ज्ञानपीठ आणणारे भालचंद्र नेमाडेजी असतील, कवी नादो महानोर असतील, बालकवी असतील, केशवसूत असतील, बासी मर्डेकर असतील, या सर्वांनी खानदेशाच्या भूमीत आपल्या कर्तृत्वाच्या मुद्रा कोरल्या आहेत. ही नामावली फार मोठी आहे. खानदेशाला कृषी संस्कृती, वस्त्र संस्कृती, नृत्य कला संस्कृती, तसेच एक वेगळी खाद्य संस्कृती आहे. मागच्या काळामध्ये खानदेशाच्या खाद्य संस्कृतीच्या महोत्सवात गेल्यानंतर त्या ठिकाणी जे काही खायला मिळालं किंवा जे काही त्या ठिकाणी चखायला मिळालं, मला असं वाटतं की माझ्यासारख्या खाण्यावर प्रेम करणाऱ्याला खानदेशातच राहावं असं त्या ठिकाणी खरं म्हणजे वाटायला लागलं. ही खरं तर सगळी सांस्कृतिक संपन्नता जी आहे ती उत्तरोत्तर जी वाढत गेली ती अहिराणी भाषेच्या छत्रछायेखाली. खरं म्हणजे अहिराणी भाषा जी आहे ती ऐकायला आणि बोलायला अतिशय गोड आहे. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण विदर्भातील परतवाडा, बळेघाट, चांदूर बाजार
या परिसरातल्या काही भागात सुद्धा अहिराणी बोलली जाते, तिथे त्याला गवळी बोली म्हणतात. पण या दोन्हीत बरंच साधर्म्य आहे. एका अर्थाने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचं हे एक अनोखं नातं आहे आणि म्हणूनच विदर्भात जन्मलेला देवेंद्र फडणवीस हा अहिराणी भाषेच्या संमेलनामध्ये या ठिकाणी एका बंधुत्वाच्या नात्याने उपस्थित आहे. या अहिराणी भाषेला स्वतंत्र लिपी नसली तरी या भाषेतले साहित्य लोकांनी मौखिक स्वरूपात जतन केले आहे. अहिराणीतील लोकवाङ्मयाची नुसती ढोबळ मनाने यादी पाहिली तरी तिचा एक व्यापक आवाका हा आपल्याला लक्षात येतो. उदाहरणादाखल लोककथा, नीतिकथा, लग्नाची गाणी, ओव्या, जात्यावरच्या ओव्या, लोकगीते, भारुड, झोक्यावरची गाणी, आखाजीची गाणी, त्यानंतर बाऱ्यातल्या शिवा, विविध सणांवरली गाणी, भरली भलरी गीते, मोठेवरची गाणी, खंडोबाची गाणी, तळी भरण्याची गाणी इत्यादी अनेक स्वरूपात ही आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर मराठीतलं जे पहिलं वाङ्मय किंवा पहिलं लिखित आपण ज्याला म्हणू शकतो असं जे लीळाचरित्र आहे, या लीळाचरित्रामध्येही अहिराणी भाषेतल्या किंवा अहिराणी वाङ्मयातल्या अनेक शब्दांचा आपल्याला उल्लेख दिसतो. ढासलं, रांधलं, कुंजू अशा अनेक अहिराणी शब्दांचा लीळाचरित्रामध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी समावेश पाहायला मिळतो. आणि ज्ञानेश्वरांची एक बागलाणी गवळण प्रसिद्ध आहे. तसेच बागलाण नवरीचे रूपात्मक अभंग आणि काही अहिराणी पदेही संत ज्ञानेश्वरांनी देखील लिहिलेली आहेत. कुठली भाषा हा संस्कृतीचा आधार असतो, ती संस्कृतीची वाहकही असते. पण जागतिकीकरणाच्या तळाख्यामध्ये संस्कृती आणि भाषा यांची एक प्रकारे घुसमट होताना आपल्याला पाहायला मिळते. मला विचाराल तर आपली मातृभाषा ही आपली आईच असते. आई जीवनाचे संस्कार करीत असेल तर भाषा ही वैचारिक संस्कार करते. आई लढण्याचे बळ देत असेल तर त्या लढाईला नैतिकतेचे अधिष्ठान भाषा आणि साहित्य देत असत. म्हणूनच मातृभाषेला सुद्धा माते समानच मानले पाहिजे. आपल्या देशात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा या म्हणूनच राष्ट्रीय संपत्ती समान आहे. या भाषांचं संगोपन हे या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणूनच आपण सातत्याने या ठिकाणी जी मागणी करत आहात की 8व्या परिशिष्टामध्ये अहिराणी भाषेचा समावेश झाला पाहिजे या मागणीला आमचं पूर्ण समर्थन आहे. आणि निश्चितपणे ही मागणी केंद्र सरकारपर्यंत नेण्याकरता आम्ही सगळे मिळून या ठिकाणी प्रयत्न करू हा विश्वास देखील आपल्या समोर मी व्यक्त करतो. खरं तर आज आपण जर बघितलं तर अहिराणी विचार या सर्व जागतिक पार्श्वभूमीवर आपल्याला करावा लागणार आहे. आपल्या मूळ भाषेत आपली संस्कृती आहे ती टिकवणं ही सुद्धा काळाची गरज आहे. अन्यथा परकीय भाषेचे गुलाम बनू आणि आपला इतिहास पुसला जाईल अशी अवस्था आपल्याला पाहावी लागेल. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज अहिराणीचे सर्व पुत्र आणि पूजक हे जे या ठिकाणी बसलेले आहेत या सगळ्यांना मी अतिशय मनापासून धन्यवाद देतो की आपण हे जागतिक संमेलन या कोरोनाच्या काळामध्येही न घाबरता आणि कुठल्याही प्रकारे मागे न पाहता या ठिकाणी आयोजित केलं आणि त्याकरता आपल्या सर्वांना खरं तर माझा अतिशय सलाम आहे. खरं तर मला असं वाटतं की या दुसऱ्या विश्व अहिराणी संमेलनाच्या निमित्ताने मायबोली अहिराणीचा गजर होतोय ही खरोखर अतिशय चांगली गोष्ट आहे. मला या ठिकाणी सांगण्यात आलं की इथे कथा, कविता, नाटक, परिसंवाद, पर्यटन, संस्कृती, लोकनृत्य असा सगळा समर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आणि खरं तर मी आमचे मंगेशजी चव्हाण यांचं अतिशय मनापासून कौतुक करू इच्छितो की त्यांनी एक अतिशय चांगला पुढाकार घेतला आणि खरं तर हे संमेलन आयोजित करून मंगेशजींनी आपली जी मायबोली अहिराणी आहे हिचे भाषेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी आईचं ऋण कधी फेडताच येत नाही. आईच्या ऋणात आपल्याला जन्मभर राहावं लागतं. खर तर मला असंही सांगितलं की मंगेशजी आपल्या घरामध्ये आई वडिलांची अहिराणीत बोलतात. मला असं वाटतं की हे जर आपण करू शकलो तरच भाषा जी आहे ती निश्चितपणे त्याचं संवर्धन हे आपल्याला करता येईल. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष श्री विकास पाटील जी यांचेही मी विशेष अभिनंदन करतो. त्यांनी कल्याण इथून
इथे राहून खानदेशी लोकांसाठी आणि अहिराणी भाषेसाठी अतिशय भरीव अशा प्रकारचं योगदान दिलं आहे. संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर एस के पाटील, माजी संमेलनाध्यक्ष बापूसाहेब हाटकर, जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे आणि अहिराणी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व लोकांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा देतो. अहिराणी भाषेच्या प्रसार प्रचार आणि संवर्धनासाठी आपण सारेच सदैव तत्पर राहूया. अहिराणी भाषेच्या उत्सवात सहभागी होणाऱ्या साहित्यिक आणि रसिकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आपण या संमेलनात मला सम्मिलित करून घेतलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिराणी.